ही साबुदाण्याची पापडी बघा, मस्त काचेसारखी आणि अगदी पांढरीशुभ्र तयार झालेली आहे. त्याचसोबत अगदी चौपट अशी फुललेली आहे आणि मस्त खुसखुशीत अशा ह्या साबुदाण्याच्या पापड्या तयार झालेल्या आहेत. तर अशा ह्या साबुदाण्याच्या पापड्या कशा तयार करायच्या ते बघणार आहोत. तर नमस्कार, मी रोहिणी. आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आता सर्वात पहिले आपण साबुदाणे भिजून घेणार आहोत. तर इथे मी पातेल्यामध्ये 2 वाट्या साबुदाणे टाकून घेते. तर वजनाने हे 1/2 किलो साबुदाणे आहेत. तुम्हाला जर जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, फक्त हे मोजूनच घ्या. हे म्हणजे कुठल्याही भांड्याने असे मोजून घ्यायचे. तर ते का मोजायचे तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच. आता साबुदाणे आपण स्वच्छ धुवून घेतलेले एक वेळेस आणि त्या यामध्ये साबुदाणे बुडून वरती 1/2 इंच पाणी येईल एवढं पाणी टाकून आपण हे भिजत ठेवणार आहोत. थोडक्यात म्हणजे आपण जसे खिचडीला साबुदाणे भिजवतो त्याप्रमाणे हे साबुदाणे आपल्याला भिजून घ्यायचे आहेत. आता याच्यावरती झाकण ठेवून आपण रात्रभर असंच ठेवून देणार आहोत. म्हणजे 5-6 तास तरी हे साबुदाणे आपल्याला भिजून घ्यायचे आहेत. तर मी रात्रभर हे साबुदाणे भिजून घेतलेले आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही साबुदाणे मस्त असे भिजलेले आहेत, अगदी फुललेले आहेत असे, आणि बोटावरती स्मॅश केलं तर अगदी लगेचच स्मॅश होतात. तर अशाच प्रकारचे आपल्याला साबुदाणे भिजून घ्यायचे आहेत. आता हे भिजवलेले साबुदाणे व्यवस्थित असे मोकळे करून घ्यायचे, म्हणजे पाण्यात टाकल्यानंतर त्याच्या गाठी होत नाहीत म्हणून हाताने व्यवस्थित असे मोकळे करून घ्यायचे. आणि आता इकडे गॅसवरती मी मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 6 वाट्या पाणी टाकून घेणार आहे. म्हणजे आपण 2 वाट्या साबुदाणे घेतलेले आहेत तर त्यासाठी आपण 6 वाट्या पाणी यामध्ये टाकणार आहोत. म्हणजे 1 वाटीसाठी 3 वाट्या पाणी. जरी तुम्ही वजनी प्रमाणात जरी साबुदाणे घेतलेले असतील तरी पण ते भांड्याने मोजून घ्या, म्हणजे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट घेता येतं. म्हणूनच आपण साबुदाणे मोजून घेतले होते. तर आता इथे या पातेल्यामध्ये मी 6 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे. आता या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची. तर त्यासाठी पातेल्यावरती झाकण ठेवून उकळी येईपर्यंत हे ठेवून देऊया. तर इथे बघा पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता इथे गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये साबुदाणे एका हाताने टाकायचे आणि एका हाताने पळीने त्याला अशा प्रकारे ढवळत राहायचं, म्हणजे याच्या गाठी होणार नाहीत. एकदा जर का याच्या गाठी झाल्या तर मग ते फोडायला खूप त्रास होतो, त्यामुळे साबुदाणे चांगले मोकळे करून घ्यायचे आणि नंतर मग एका हाताने टाकत राहायचं आणि एका हाताने त्याला मिक्स करत राहायचं. साबुदाणे तुम्ही एखाद्या झाऱ्यामध्ये घेऊन किंवा वाटेमध्ये घेऊन देखील टाकू शकता, पण साबुदाणे टाकत असताना ते अशाच प्रकारे टाका, नाहीतर मग त्याच्या गाठी होऊ शकतात. तर इथे बघा संपूर्ण साबुदाणे आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत. तर आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आपल्याला हे साबुदाणे शिजवून घ्यायचे आहेत. तर आता त्या अगोदर टाकूया आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ. तर मीठ टाकत असताना यामध्ये कधीही वाळवण्याच्या पदार्थामध्ये मीठ हे थोडंसं कमीच टाकायचं, कारण का वाळल्याच्या नंतर मग ते योग्य प्रमाणात होतं. तर आता इथे आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया आणि साधारण 7 ते 8 मिनिट आपल्याला हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही साबुदाणे छान असे ट्रान्सपरंट व्हायला लागलेले आहेत आणि बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे मिश्रण. तर आता हे तयार झालं की नाही पापड्या तयार करण्यासाठी, तर ते चेक करण्यासाठी आपण इथे एक ताट घेऊया आणि त्यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचं आहे. जर मिश्रण इकडे तिकडे पसरलं नाही तर समजायचं की आपलं साबुदाण्याच्या पापड्यांसाठी मिश्रण तयार झालेलं आहे. तर इथे बघा मस्त ट्रान्सपरंट झालेले आहेत साबुदाणे आणि मिश्रण अजिबात इकडे तिकडे पसरत नाही, म्हणजे साबुदाण्याच्या पापड्या तयार करण्यासाठी हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. तर हे बघा अगदी मस्त ट्रान्सपरंट असे साबुदाणे झालेले आहेत आणि खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ हे मिश्रण नाही आहे. आता आपण याच्या पापड्या बनवायला घेऊया. तर त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये थोडंसं मिश्रण काढून घेऊया. इथे मी बेडशीटवरती एक प्लास्टिकचा कागद टाकून घेतलेला आहे आणि त्यावरती आता आपण साबुदाण्याचे पापड्या घालणार आहोत. तर इथे मी या पळीने आता साबुदाण्याच्या पापड्या बनवणार आहे. तुम्ही चमचा घेतलात तरी चालेल. तर संपूर्ण पळी भरून घेतलेली आहे, पळी छोटीच आहे त्यामुळे संपूर्ण भरून घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण हे मिश्रण प्लास्टिकच्या कागदावरती टाकायचं आहे आणि ते थोडंसं पसरून घ्यायचं आहे. खूप जास्त पसरवायची गरज लागत नाही, ते आपोआप पसरलं जातं. आपल्या चॅनलवरती वाळवण्याच्या रेसिपीची सिरीज चालू आहे. तर या अगोदरच्या 3 रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथे तुम्ही बघू शकता. तर आता इथे आपल्या साबुदाण्याच्या पापड्या बनवून झालेल्या आहेत आणि 1/2 किलो साबुदाण्यामध्ये भरपूर अशा पापड्या तयार झालेल्या आहेत. आता या पापड्या आपण 1 दिवस फॅनखाली आणि नंतर 3 दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत. चांगल्या वाळवून घेतल्याच्या नंतरच त्या वर्षभर चांगल्या टिकल्या जातात, अजिबात खराब होत नाहीत. त्यामुळे जे वाळवण्याचे पदार्थ असतात ते चांगले वाळवून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही 1 दिवस फॅनखाली सुकून नंतर 3 दिवस मी उन्हामध्ये छान असे वाळवून घेतलेले आहेत आणि अगदी काचेसारख्या पापड्या दिसत आहेत आणि मस्त पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत. एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून नंतर पॅक डब्यामध्ये ठेवून द्यायच्या, वर्ष काय 2 वर्षसुद्धा आरामशीर टिकतात. आता या पापड्या आपण तळून बघूया. तर गॅसवरती तेल ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे. या पापड्या तळत असताना तेल थोडंसं जास्तच गरम करून घ्यायचं, म्हणजे पापडे लगेचच तळली जाते. तर इथे बघू शकता तुम्ही पापडे छान अशी फुललेली आहे मस्त.
जी आपण वाळवून घेतलेली पापडी होती त्याच्यापेक्षा अगदी चौपट अशी पापडी फुललेली आहे. बघू शकता तुम्ही याचा आकार. हे बघा, खूप मस्त अशा आपल्या साबुदाण्याच्या पापड्या तयार झालेल्या आहेत. अजून दोन तीन तुम्हाला मी तळून दाखवते. आपल्या चॅनलवरती जी वाळवण्याच्या पदार्थांच्या रेसिपीजची सिरीज चालू आहे त्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे वाळवण्याचे पदार्थ बघायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा. मी ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला मी प्रमाण सांगितलेले आहे किंवा पद्धत सांगितलेली आहे त्याप्रमाणे जर तुम्ही साबुदाण्याच्या पापड्या तयार केल्या तर तुमच्या साबुदाण्याच्या पापड्या अजिबात फसणार नाहीत. अगदी आत्ता ज्या अशा तुमच्यासमोर आहेत तशाच त्या तयार होतील. तर तुम्ही नक्की करून बघा. केल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा की साबुदाण्याच्या पापड्या कशा झाल्यात ते. तर तुम्ही बघू शकता तुम्ही खूप मस्त अशा पापड्या आपल्या फुलत आहेत आणि अगदी पांढऱ्या शुभ्राच्या तयार झालेल्या आहेत. मी थोड्याशा पापड्या इथे तळून घेतलेल्या आहेत. त्या अगोदर तुम्ही याचा आकार बघा की आपण जी वाळवून घेतलेली जी पापडी होती आणि तळून घेतल्यानंतर जी पापडी आहे त्यामध्ये किती फरक आहे तो. अगदी चौपट अशा पापड्या फुललेल्या आहेत बघू शकता तुम्ही. तर आता तुम्हाला एक पापडी तोडून दाखवते. बघा, मस्त अशी पापडी झालेली आहे. अगदी खुसखुशी झालेली आहेत. सहज अशा तुटल्या जातात. घरातली लहान मुलं असतील किंवा वयस्कर माणसं असतील त्यांनासुद्धा खाता येईल अशी पापडी आहे. तर मस्त अशा खुसखुशीत पांढऱ्या शुभ्र आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूया अशाच एका वाळवण्याच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.